नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा पुराणिक. मी पुणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या श्री मुकुंदास लोहिया नेत्रालयामध्ये ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणून काम करते. आज आपण एका विषयावर बोलूया ज्याचं नाव आहे कॉम्प्युटर विजन सिंड्रोम. अर्थात नावामध्येच तुमच्या लक्षात आलं असेल की सतत मोबाईल किंवा लॅपटॉपची स्क्रीन बघून होणारा हा एक सिंड्रोम आहे. म्हणजे काय, आपण दिवसातले 16 ते 18 तास आपल्यापैकी काही लोक मजबुरी किंवा रोजीरोटीचा सवाल म्हणून लॅपटॉपसमोर बसलेले असतात, पण उरलेले माझ्यासारखे लोक काय म्हणूया आपण, एंटरटेनमेंट म्हणून किंवा सोशल मीडियावरती असतो आणि जास्त जास्त वेळ आपण स्क्रीन बघतो. स्पेशली रात्री उशिरा जागून रात्री अंधारामध्ये आपण ही स्क्रीन बघत असतो. या आपल्या सवयीमुळे डोळ्यांवरती काही काही परिणाम होतात, याला आम्ही कम्प्युटर विजन सिंड्रोम असं म्हणतो. उदाहरणार्थ काय होतं, तर आता सपोज मी स्क्रीन बघते आणि मी आपल्या कामामध्ये बिझी आहे तर मी ब्लिंक करायचं विसरून जाते, पापण्यांची उघडझाप करणं मी विसरून जाते आणि त्यामुळे डोळे कोरडे होतात. तर आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जेव्हा कम्प्युटरवर लॅपटॉपवर काम करतो तेव्हा आपण ही पापण्यांची उघडझाप करून डोळ्यांमध्ये अश्रू इक्वली पसरावे हे महत्त्वाचं काम करणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे डोळे कोरडे पडतात, त्याला लाली येते, कधी कधी डोकं दुखतं, मानपाठ एक होते, हे सगळे सिम्पटम आले की इव्हेंच्युअली एंड ऑफ द डे आपल्याला थकल्यासारखं वाटतं आणि मग असं लाईफस्टाईल आपल्याला काय उपयोगाचं आहे. सो त्यातून बाहेर निघण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. अगदी सोपे इलाज आहेत. जसं की आता सपोज मी स्क्रीनकडे बघते आहे, लॅपटॉपच्या किंवा मोबाईलच्या स्क्रीनकडे मी बघते आहे, तर माझे डोळे सताड उघडे, तर आपल्याला एक छोटीशी अरेंजमेंट करायची आहे की ही स्क्रीन किंचित नजरेच्या खाली येईल, म्हणजे ती आय लेवलपासून खाली येईल, म्हणजे मग ह्या पापण्या अर्ध्या कवर होतील आणि डोळ्यांना प्रोटेक्शन मिळेल. जसं आपण नॅचरली पुस्तक वाचतो ना, तशा पोझिशनमध्ये आपल्याला बसायचं आहे. कम्प्युटर जर फिक्स असेल तर आपण आपल्या खुर्चीवरती एक उशी ठेवून उंच बसू शकतो. दॅट इज ऑल्सो सिम्पल. दुसरी गोष्ट म्हणजे एक रूल आहे 20-20-20, म्हणजे दर 20 मिनिटाने 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद बघा. परत सांगते, 20-20-20 कम्प्युटरवर काम करत असताना दर 20 मिनिटाने बसल्या जागेवरूनच 20 फूट एखादी लांबची गोष्ट अंदाजे दूर असलेली तिच्याकडे 20 सेकंदासाठी बघा. याने काय होईल की जे डोळे आपले ताणामध्ये असतात जवळचं काम करताना ते रिलॅक्स होते. ठीक आहे, याला रूल ऑफ 20-20-20 म्हणतात. त्यानंतर अजिबातच अंधारामध्ये स्क्रीन बघू नका. आपल्या खोलीमध्ये पुरेसा उजेड असेल एवढी कायम काळजी घ्या आणि आपली मान पाठ याची पोझिशन, आपण ज्या चेअरमध्ये बसतो ती चेअर कम्फर्टेबल आहे का, पाठ मणक्याचे दुखणे आपल्याला लागायला नको ही सुद्धा काळजी घ्या. जेव्हा तुम्ही एखादी कीबोर्ड किंवा माऊस ऑपरेट करता तेव्हा नुसताच रिस्टला सपोर्ट न देता आपला एल्बोसुद्धा सपोर्टेड राहील याची काळजी घ्या, जेणेकरून हाताचेही दुखणे मागे लागणार नाही. ह्या सगळ्या छोट्या छोट्या इलाजांमुळे आपण हा कम्प्युटर विजन सिंड्रोम टाळू शकतो. आणि जर तरीही आपल्याला बरं नाही वाटलं तर आपण डोळ्याच्या डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. युजली डोळ्याचा डॉक्टर दृष्टी किती आहे ते चेक करतात. डोळ्यांवरती सतत जवळचं काम करून जर काही ताण आला असेल तर तो ताण रिलॅक्स करण्यासाठी काही मेडिसिन्स देतात. आणि डोळ्यांना जर कोरडेपणा आला असेल, ज्याचे लक्षणं असेल की लाली येणे, डोळे खाजवणे, सुजणे किंवा डोकं दुखणे, तर यासाठी साधी साधी आयड्रॉप्स देऊन याचा इलाज करता येतो. म्हणून कायम लक्षात ठेवा की आपल्या डोळ्यांची काळजी घेणं ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. या विषयावर जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.